या व्हिडिओमध्ये आज आपण बघूयात पूर्णांक संख्येच्या म्हणजेच होल नंबर्सच्या संवृत्त गुणधर्मा संबंधित म्हणजेच क्लोजर प्रॉपर्टी संबंधित काही गैरसमज आणि ते दूर करूयात गैरसमज एक शिक्षकांनी वर्गामध्ये एक प्रश्न विचारला प्रश्न होता पूर्णांक संख्या सात आणि चार वजाबाकीच्या अंतर्गत संवृत्त आहे यावर मुकेशने हो असे उत्तर दिले आणि राहुलने नाही असे उत्तर दिले तुम्ही सांगू शकता कोणी योग्य उत्तर दिले आहे सात वजा चार बरोबर तीन होतात या समजावरून अशी धारणा बनते की चार वजा सात देखील तीनच्या बरोबर आहे सात आणि चारच्या प्रकारे तीन देखील पूर्णांक संख्या आहे म्हणून सात आणि चार वजा बाकीच्या अंतर्गत संवृत्त आहे असे मानले जाते आणि या समजावरून मुकेशचे उत्तर योग्य असल्याचे दिसते परंतु हे चुकीचे उत्तर आहे योग्य हाँ चा आहे, आहे समज हा की वजा परिणाम इतका परंतु चार वजा सातचा चा परिणाम तीन इतका नाही होत परिणाम संख्या वजा तीन होते जी एक पूर्णांक संख्या नाहीये उलट ही ऋणसंख्या आहे म्हणून पूर्णांक संख्या सात आणि चार वजाबाकीच्या अंतर्गत संवृत्त नाहीये या समजावरून राहुलने दिलेले उत्तर योग्य आहे ऋणसंख्यांबद्दल आपण येणाऱ्या अध्यायात शिकूया गैरसमज दोन शिक्षकांनी वर्गात एक प्रश्न विचारला प्रश्न होता सहा भागिले शून्य संवृत्त आहे यावर निशाने हो असे उत्तर दिले आणि मनीषने नाही उत्तर दिले तुम्ही सांगू शकता कोणी योग्य उत्तर दिले बऱ्याचदा हा चुकीचा समज होतो की कोणत्याही पूर्णांक संख्येला शून्यने भागले तर शून्यच प्राप्त होते शून्य देखील एक पूर्णांक संख्या आहे म्हणून निशाने शिक्षकांच्या प्रश्नाला हो असे उत्तर दिले याच चुकीच्या समजामुळे दिलेल्या प्रश्नाचे ऑप्शन एक उत्तर दिले जाते योग्य उत्तर आहे सहा किंवा कोणत्याही पूर्णांक संख्येला शून्य ने भागले असता त्याचे उत्तर निश्चित नाहीये म्हणून ऑप्शन दोन योग्य उत्तर आहे ह्या व्हिडिओमधून आज आपण पाहिले पूर्णांक संख्येच्या संवृत्त गुणधर्माशी संबंधित काही गैरसमज